हरि ओम श्री राम अंबज्ञ मी गोकुळदास मंगेशीरसाठ राहणार सावंतवाडी आणि सावंतवाडी केंद्रावर मी 2000 सालापासून उपासक म्हणून हजर होऊन बापूंच्या सेवेत आहे. मला आलेला अनुभव म्हणजे 2004 मी घर प्रवेश केला. त्यावेळी मी अनिरुद्ध बापूंचे पादुका पूजन घरप्रवेश सत्यनारायण पूजा असे कार्यक्रम साजरा केला. पण त्याचवेळी मला माझ्या घरात बापूंचं फोटो असावे अशी मनापासून इच्छा होती. आणि केंद्रावर आल्यानंतर केंद्रात जुन्या पादुका फोटो वगैरे होते ते फोटो बदलण्यासाठी परत मुंबईहून नवीन फोटो आले होते. आणि केंद्राने असं ठरवलं की हे फोटो कुठे ठेवायचे. मग केंद्राच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की शिरसाटने नवीन घर बांधले ना त्यांना आपण हे फोटो देऊया. आणि मग अनिरुद्ध बापू नंदामाई सुचित दादा असे 3 फोटो माझ्या घरी स्थानापन्न झाले. आणि मी त्यांची नेहमी पूजा पठन हे सगळे कार्यक्रम सतत चालू ठेवले. आणि 2018 ते फोटो साधारण पूर्णपणे असे खराब होत आले. त्यावेळी मी माझ्या आमच्या कार्यवाहक यांना मी म्हटलं की असे असे फोटो माझे आता खराब झालेले आहेत आणि मला फोटो घ्यायचे आहेत. तर मी मनात निश्चय केला होता की आपण ज्यावेळी मुंबईला बापूंच्या कार्यक्रमाला जाणार त्यावेळी फोटो नवीन घेऊन परत नवीन फोटो आपण त्या जागेवर बसवायचे. पण बापूंची इच्छा काही वेगळीच होती. कणकवलीतले त्यांच्याकडे असेच 3 फोटो होते आणि त्यांच्याकडे फोटो ठेवण्याची काहीतरी गैरसोय होती. तर त्यांनी मला म्हटलं की असे असे फोटो आमच्याकडे आहेत ते मी तुमच्या केंद्राला किंवा कोणाला इच्छुक असेल त्याला द्यायला तयार आहे. आणि ते फोटो बरोबर गणेश चतुर्थी 2018 आपल्या घरी आले. आणि त्याच दिवशी गणेश चतुर्थी दिवशी आमच्या घरी गणपती असतो पण आमचा सामुदायिक आहे. पण बापू गणपती ह्या स्वरूपात म्हणा किंवा बापू नंदय्या आणि सुचित दादा माझ्या घरी बरोबर गणेश चतुर्थीला स्थानापन आले. तर 1 आले आणि त्या मी पूजन त्यांचं अध्यापन चालू आणि पठन चालू आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.